ऐसे असेल आपल्या सोबत। गया उसका आईना, गया फुड़ी, गया उसका आईना। अशी बावळट ड्रायव्हर हे जे असे असतात ना ड्रायव्हर, त्याच्यामुळे जास्त ॲक्सिडेंट होतात त्याची। ॲडमला बघू शकता तुम्ही, फुल लोडेड वाटतं एकदम। नीरा नदीच्या ब्रिजवर पोहोचलो आता आपण। स्पीड चेक करो गाइस, स्पीड चेक करो। बघू शकता तुम्ही फायनली महाबळेश्वरचा घाट लागलेला आहे। व्हॉट्सअप मित्रांनो, दिस इज तुमच्या आरजे फ्रॉम आपली मुंबई। स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन मोटो ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आपण चाललो आहोत एक रोड ट्रीपवर छोट्याशा। ही राईड सकाळी चालू होईल उद्या, तर त्यासाठी आता काही प्रिपेरेशन करतो आहे, त्यामुळे हा मी व्लॉग चालू केला। तर बघत राहा, सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे थॉट्स कमेंट्स करा आणि बघा उद्याची राईड कशी होती आपली। चला, स्वागत आहे आपका मेरे और एक नए वीडियो में। तो ये मोटो ब्लॉग का सेटअप किया है अभी मैंने, अभी जाऊंगा बाहर, तो स्टे ट्यून्ड। चलो चला निघूया, बाय बाय। ओके, तो फाइनली अपने रोड पे आ गए बाहर। दोन तीन गोष्टी सांगायच्यात मला। ऍक्च्युअली आधी मी जेव्हापासून डॉमिनार घेतलेली त्याच्या फर्स्ट सर्व्हिस नंतर एवढा बॅकग्राऊंडमधून साऊंड येत होता ना, म्हणजे कोणत्याही खड्ड्यामध्ये जर डॉमिनार जायची तर बॅकग्राऊंडमध्ये खूप नॉईज यायचा, म्हणजे असं वाटायचं पाचच्या सीटमध्ये काहीतरी लूज आहे। तर मी एकदा टूल किट काढून ठेवलं एका राईडमध्ये, तरी तो आवाज कंटिन्यू येत होता। तर मी गाडीच्या पाचचे सगळे भाग, जेवढे पण भाग आहेत तेवढे मी टच करून बघत होतो, म्हणजे हात लावून की लूज आहे का कोणता पार्ट। तर त्याच्यामध्ये मला डिस्कची जी प्लेट आहे पाचच्या टायरची, माझा रिअर टायर जो आहे त्याच्या डिस्कची प्लेट, डिस्कच्यामध्ये प्ले होता म्हणजे तिला मी हलवत होतो तर वरती खालती अशी हलत होती ती प्लेट। तर त्या प्लेटला मी एलनकीने टाईट केलं आहे आणि त्यानंतर हे दुपारी सगळं मी केलं आणि त्यानंतर आत्ता बाईक काढतो आहे। आणि बाईक चालवण्यामध्ये एवढा फरक वाटतोय ना आता काय सांगू तुम्हाला। हा आवाज मी मेकॅनिकला म्हणजे सर्व्हिस सेंटरमध्ये 100 वेळा सांगितलं असणार की हा आवाज शोधून काढा, कुठून येतोय मला समजत नाही आहे, त्यांना पण भेटला नव्हता। बट फायनली मीच तो शोधून काढला, कारण आपली बाईक आपल्यालाच कुठून ना कुठून सोल्युशन काढावं लागेल। आणि अशाच प्रकारे आपण आज आपल्या राईडला अशी सुरुवात करणार आहे। आज म्हणजे मोटो ब्लॉगला सुरुवात केली मी, उद्या सकाळी आपण राईडला सुरुवात करू। आणि जो खरं सांगायचं गेलं तर तो जो आवाज आहे ना तो आता पूर्णपणे गेलेला आहे। मी आता खड्ड्यामध्ये 2-3 वेळा बघितलं तर आवाज आलाच नाही, जर आला तर तुम्हाला परत सांगतो। चला भेटूया सिग्नल नंतर, पेट्रोल पंप तिकडे थांबूया आपण। ओके, तर आपण सिग्नल क्रॉस केलेला आहे आणि आज जे चेन क्लीन आणि चेन लूप केल्यानंतर बाईक एकदम स्मूथ चालते। तर चेन बाईक धुण्याचे मी टिप्स तुम्हाला सांगेल की जेव्हा पण तुम्ही बाईक वॉशला घेऊन जा, चेन क्लीनर चेनला प्रॉपरली मारा आणि इकडे एक पुढचा पार्ट आहे तो प्रॉपरली ओपन करा। ह्याच्या आतमध्ये एवढा कचरा जमलेला असतो ना, हे बाजू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। मी आपण पार्ट धुत जा असं मी सजेशन देईल, खूप सुंदर प्रकारे गाडी स्मूथ चालेल आपली। आणि आता हे खाली जे फिरतंय ना ते बघा किती घाण अडकली इकडे। तो पेट्रोल पंपमध्ये आलं, आता फुल आहे, फुल टोटल 936 रुपयाचं बसलं आहे। पेमेंट आपलं झालेलं आहे, आता चला। ॲडमचं पोट भरलं ना एकदा, मग काय ऐकत नाही बाबा कोणालाही। ओके, इकडे हवा भरण्यासाठी बघा किती लाईन आहे। आता उद्या आपण 250 किलोमीटर तरी चालूया। एक मी फीडबॅक देतो या सीटचे, जर ही सीट तुम्ही बसवताय तर ही धुतल्यानंतर ओली होते आणि इकडून पाणी बाहेर येतं आणि तुमची जी ट्राउजर आहे पॅन्ट आहे ती ओली होणार। 29 करू तर पुढे आपण 29 भरूया, तर प्रॉपर 29 भरलेले आहे पुढे।
ओके आता ह्या ट्रॅफिकमधून कसं जाऊ म्हणून मी आता येत नव्हतो बाहेर पेट्रोल भरायला, तो ट्रॅफिक असतं आता हळूहळू मुंबईचं ट्रॅफिक. चला मी ट्रॅफिक गेल्यानंतर काही आता दुकानात परचेस करण्यासाठी तेव्हा तुम्हाला कॉल करतो बोलतोय तुम्हाला दाखवतो काय घेतोय ते. तर फायनली आपण बॅग बघायला आलेलो आहोत. बघा बॅग कशा आहेत सांगतो मी तुम्हाला, किती रुपयाला आहे बॅग. फायनली ही बॅग आपण पसंत केलेली आहे, बघा कशी दिसते उद्या रायडिंगसाठी. म्हणजे काही थोडंफार सामान इकडे बसतं त्यामुळे उपयोगात येईल. चला बघूया. 390 रुपीज सांगितलेलं आहे मला. चला झाले या 390. चला तर बॅग घेतलेली आहे आपण, आता घरी जाऊया, त्या डॉमिनारला ठेवूया आणि सकाळच्या राईडची वाट बघूया. म्हणजे वाट बघा तुम्ही आता सकाळच्या व्हिडिओची, मजा येईल, धमाल येईल. आता मी हा ब्लॉग कंटिन्यू सकाळी चालू करतो 4 वाजता. चला बाय बाय, गुड नाईट मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजले आहेत 5, बघू शकतो तुम्ही 15 मिनटं घड्याळ पुढे आहे आमचं. सकाळचे वाजले आहेत 5, म्हणजे 5:08 झाले आहेत. फटाफट उठून असं आंघोळ करून रेडी झालेलो आहो मी, आणि आता थोडंसं काही बघूया, चहा नाहीतर काहीतरी घेऊन आपण राईडला करूया सुरुवात. तर घरात सगळे झोपले आहेत त्यामुळे थोडं आरामशीर बोलतो आहे मी किचनमध्ये येऊन. तर हे बघू शकतो तुम्ही, समोर माझी टँक बॅग आहे. अशा 2 बॅगा घेऊन आम्ही चाललो आहे. तर बघा ही राईड, आता थोड्या वेळात मोटो ब्लॉग सुरू करेन मी, 6 वाजेपर्यंत निघूया. तर मी हे तुम्हाला सांगायचं विसरलो आय थिंक, तर ही ट्रीप मी महाबळेश्वरला करतो आहे आणि स्टे करून दुसऱ्या दिवशी आपण पुढे अजून प्लॅन करूया. म्हणजे बघा शेवटपर्यंत व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा तुमचे थॉट्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हियर. आता करूया थोड्याच वेळात राईडला सुरुवात. चला तर बघू शकता तुम्ही असा काही फायनल सेटअप रेडी झाला आहे आपला. ओके, आपलं जॅकेट, नी गार्ड आणि आपली ही बॅग. आता आपण जाऊया आपल्या बाईककडे. एकदा मी उजेडात दाखवतो आपली ॲडम कशी दिसते, तिकडे अंधारात थोडं दिसत नव्हतं. तर बघू शकता तुम्ही आपली ॲडम किती सुंदर दिसते, पाठी या 2 बॅगा, पुढे आपली टँक बॅग. आणि चला करूया आपल्या राईडला सुरुवात. ॲडम, आज आपल्याला चालवाय जायचं आहे 250 किलोमीटर दमाने, मी तुला घेऊन जाणार, काळजी नको करू. तर करूया आता आपल्या राईडला सुरुवात. आपल्या ॲडमला देऊया आता कोल्ड स्टार्ट. आता पटापट निघूया आपण, गणपती बाप्पा मोरिया. चला फायनली आपण आता बाहेर निघालेलो आहोत. हां बाप्पाच्या पाया पडूया बाहेरूनच, मंदिर सकाळी बंद आहे. चला आणि करूया आपल्या राईडला सुरुवात. आणि आता माझा एवढा वेळ जोश कमी होता कारण एवढा घाम फुटलेला ना, मला एवढा घाम फुटलेला ना की काय विचारायला नको. म्हणजे हे जॅकेट आणि हे सगळं तामझाम, बाईक राईड करायचं म्हणजे ना खूप तामझाम असतो. आपण आता बाहेर आलो आहोत आपल्या लिंक रोडला. आता मेन रोडला गेल्यावर मी कॅमेरा चालू करतो आणि भेटूया आपण रोडवर. आता काय अंधार एवढं दिसत नाही आहे. स्नेहाची ही पहिली लाँग राईड असेल, पहिली लाँग राईड नाही हो, लोणावळा गेलो, लोणावळा नजदीक आहे. थोडं आता आपण बोलूया आपल्या राईडबद्दल. तर आपण चाललो आहे महाबळेश्वरला. तर आज आपलं 12 वाजताचं चेक इन आहे हॉटेलमध्ये. तर बघूया किती वाजता पोचतो आपण आणि त्यानंतर आपण थोडं महाबळेश्वर फिरू इकडे तिकडे. स्नेहाच्या बड्डेच्या निमित्ताने आपण चाललो आहे फिरायला. आणि फ्रायडे आमचं चेकआउट आहे त्या हॉटेलमधून दुसऱ्या दिवशी 12 वाजता 11 वाजता. आणि मग बघूया तिथून पुढे कुठे जाता येईल. मग ही रोड ट्रिप अशी आजपासून आपण सुरू करतो आहे. आज तारीख आहे 2 आणि सकाळी किती वाजले, 6:30 वाजता आपण राईड सुरू करतो आहे. आम्ही काल रात्री डिसाईड केलेलं 4 राईड सुरू करायची, म्हणजे आपण जाऊन त्या ठिकाणी 6-7 तासात पोचू
बट उठायलाच झालं नाही रात्री, बड्डेचा केक कापून सगळं आम्ही झोपलो. झोपलोच 1:30-2 वाजता, त्यानंतर 2 तासाची झोप पूर्ण करून 4:30-4 उठलो. आणि ही बघताय आजची तुम्ही सकाळ. मेन रोडला आलेलो आहोत आता, फटाफट फटाफट जाऊया. तर टोटल ही राईड आपली 250 किलोमीटरची असेल. मी वाया पुणे जाणार आहे, पुणे मार्ग लोणावळा पुणे. 2 रूट आहेत महाबळेश्वरला जायला, एक रत्नागिरी हायवे आणि सेकंडली हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, ओल्ड हायवे. तर मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस हायवेने आपण जाणार आहे. रत्नागिरी मार्गे नाही जाणार आहे कारण त्या रोडवर खूप काम चालू आहे आणि धूळ माती असं खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे. चला इकडे उभं राहूया. बघू शकता आपली ॲडम, आपण मेन हायवेला आता लागलेलो आहोत. काय सुंदर वाटते. आता जाऊया पुढे. चला निघूया आता. पाठी बॅग असली की असं काहीतरी चढावं लागतं. चला आता डायरेक्ट आपण कळंबोळीला थांबूया. तो मध्ये ब्रेक नाही घ्यायचा कुठे. ओके, फायनली वाशी ब्रिज आपण क्रॉस करतोय. सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही. आणि हा आरसा परत लूज झालेला आहे. आता पुढे थांबल्यावर एकदा टाईट करतो. आणि नॉर्मल मी 70-80 स्पीड मेंटेन करून चालतो आहे. आता सकाळी 6:30 राईड चालू केली. बघूया आता किती वाजता महाबळेश्वरला पोचू आपण. आणि एन्जॉय करा तुम्ही सिनेमॅटिक्स तेव्हापर्यंत. तर थोडासा असा उजेड झालेला आहे आता. आणि आपण कळंबोलीच्या जवळ आहो. आरशाला काय झालं आहे काय माहिती, नुसता इकडून तिकडं करतो इकडून तिकडं करतो आहे ना. मला असा एवढा थकवा झाला आहे ना, असं काहीतरी चहा पिऊन काहीतरी असं थंड व्हायचं, त्यानंतरच बरं वाटेल. आणि आज ऑड डे असल्यामुळे, म्हणजे गुरुवार असल्यामुळे एवढं कोण बाईकर्स दिसत नाही आहेत आज. म्हणजे नाहीच आहेत, विकेंडला असतात बाईकर्स, पण ऑलमोस्ट इकडे तर आता मला कोहनीच दिसत नाही. कोहनीच आता इकडे पूर्ण बायकर्स भरलेले असतात. आहेत थोडेफार. तर इकडे आपण एक ब्रेक घेऊया. आणि हा यशवंतराव चव्हाण दुर्गती मार्ग, पुणे एक्सप्रेस हा मार्ग आहे हा. इकडे बाईक अलाउड नाही आहे. तर इकडे ब्रेक घेऊया आता छोटासा. फायनली चहा पिण्यासाठी थांबलो इकडे. आणि ॲडमला बघू शकता तुम्ही, फुल लोडेड वाटतं एकदम. जर इकडून आपण दास असतो तर हा स्पॉट आहे बायकर लोकांचा, थांबून थोडंसं चिल करायचं, चहा कॉफी. स्नेहा फर्स्ट टाइम राईड करते एवढी लांब, लोणावळापर्यंत केली आहे तिने. चला निघूया. बाय बाय टू कळंबोली. तर या रोडवरून आपल्याला जायचं आहे पुढे. आणि ही माझी फर्स्ट राईड आहे माझ्या बायकोसोबत, म्हणजे लग्नानंतर आम्ही ही फर्स्ट बाईक राईड करतो आहे. आणि लग्नानंतरचा हा माझा फर्स्ट मोटो ब्लॉग आहे. आधी आमचा कार घेऊन जायचा प्लॅन होता, नंतर मी बोललो बाईक घेऊन जावे यार, बाईक इज अ डिफरंट इमोशन ना, दॅट इज वाय. एक एक बायकर्स लोक भेटतात, खूप टाईम आहे अजून यार. 1:36 आहे, तेव्हापर्यंत आपण आरसा सेट करूया आपला. फायनली आपला तो वाला सिग्नल सुटलेला आहे आणि आपण पनवेलला पोचणार आहोत आता थोड्याच वेळात. आता एक पुढे 2 तासानंतर ब्रेक घेऊया 9:00. आता चहा पिला तर जरा बरं वाटतंय राईड करण्यासाठी, नाही तर मला खूप इरिटेट होत होतं पोटात काय नाही. सकाळी उठून मी रोज 5 बदाम खातो, भिजत ठेवतो 5 बदाम आणि त्याचं भिजलेलं पाणी पितो, ते बदाम खातो. तर खूप म्हणजे एनर्जेटिक वाटते. जर तुम्हाला अशी सवय नसेल तर लावून घ्या, हे बॉडीसाठी पण खूप चांगलं आहे. सकाळी उठून म्हणजे रात्री तुम्ही 5 बदाम भिजत ठेवा फुलपात्रामध्ये ग्लासमध्ये, आणि सकाळी उठून ते पाणी प्या आणि ते 5 बदामसुद्धा खावा. बघा तुम्हाला कसा मूड फ्रेश वाटेल आणि दिवसभरात तुम्ही खूप सारी कामं कम्प्लीट करून टाकाल. ओके, तर हे 2 रस्ते आहेत महाबळेश्वरला जायचे. म्हणजे हा बघा, हा जो राईट दाखवतो आहे 5:46 पणजी, तो राईट घेऊ शकतो आणि महाबळेश्वर पोचू शकतो. काहीतरी 15-20 किलोमीटरचा फरक आहे. म्हणजे मी आता पुण्यावरून जाणार ना महाबळेश्वरला, पुणे सातारा रोड, तो 20 किलोमीटर जास्त आहे. 20 का 15 किलोमीटर
जास्त आहे या रूट पेक्षा. तर आपण इकडून जाऊया हा रूट पकडून पुणे सातारावाला. तो रूट नाही चूज करण्याचं कारण म्हणजे खूप तिकडे धूळ माती आणि काम चालू आहे त्या रोडचं, त्यामुळे 15-20 किलोमीटर जास्त गेले तरी चालतील, पण आय प्रिफर दिस, म्हणजे हा रूट बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे स्ट्रेट स्ट्रेट आणि नोन पण आहे, कारण मी गावी पण याच रोडवरून जातो. हवा नाही आहे बोल रहा है. असं वाटत नाही, फुल आहे रे हवा. ओके, लोणावळा काहीतरी 23 किलोमीटर बाकी आहे. लोणावळ्यामध्ये आपण ब्रेक घेऊया 9 वाजता. आता वाजले आहेत 7:45 झालेत, आता एका तासात पोचूया आपण लोणावळा. ओके, फायनली आपण खोपोली क्रॉस केलेली आहे आणि हा आपला घाट सुरू झालेला आहे खोपोलीचा. हां, अजून एक गोष्ट, माझा ओडोमीटर टाईम हा चुकीचा दाखवतोय, आता दाखवतोय 12:56, म्हणजे अराऊंड 1 वाजायला आलेत, बट वाजलेत सकाळचे 8, आता 8:06 झालेत. खूप असा सुंदर रोड, खूप रोडला मेंटेन पण चांगलं केलं आहे. पण शिंगरोबा मंदिराजवळ पोचलो आपण, तर इकडे सगळे आधी 1-1 रुपये टाकायचे या मंदिराजवळ, आता तर दिसत नाहीत मला. शिंगरोबा ह्यांनी हा रस्त्याचा शोध लावला, म्हणजे हा घाटाचा रस्ता आहे जो, त्याचा शोध लावला, त्यामुळे यांचं मंदिर इकडे बनवलं आहे. सुंदर वातावरण आहे ना एकदम सकाळी 8 वाजता. ओके, तर खूप जण इकडे येऊन कन्फ्यूज होतात, तर कधी पण इकडे आला तुम्ही तर हा वरचा रूट घ्या. खालून गेला तर तुम्हाला दुर्गती, म्हणजे आपला एक्सप्रेस हायवे लागेल खालून गेल्यावर. इकडून वरतून जा म्हणजे प्रॉपर तुम्हाला ओल्ड, म्हणजे हा बाईकसाठी बनलेला ओल्ड रस्ता आहे. तिकडून पण अलाउड आहे, बट मी नेहमी हाच प्रिफर करतो. तो टेम्पो अडकला वाटतं, मोठ्या गाड्या अलाउड नाहीत. तर हा बघा, हा एक्सप्रेस हायवे, तिकडून आपण डायरेक्ट निघणार पुढे एक्सप्रेस हायवेला स्किप करून. जर तिकडून पकडला असतं तर तसं जावं लागलं असतं आपल्याला. माझी एक क्लिप असेल, सगळ्यात पहिली क्लिप मी गोप्रोने रेकॉर्ड केलेली, जेव्हा गोप्रो 2018 घेतलेला, या रोडवरची क्लिप होती ती मी टाकली आहे. माझ्या FZ आलेलो इथपर्यंत, आणि हा पुढचा पण व्ह्यू बघू शकता तुम्ही. इकडे असा एवढा फॉग जमलेला ना, समोरचं काही दिसतच नव्हतं. हे बघा, इकडे मस्त असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. रोड मात्र खराब आहे इकडचा, नेहमी येतो तेव्हा हीच अवस्था असते रोडची. पण तुम्ही सिनेमॅटिक चेक करू शकता गाईज, बघा बघा गाईज काय दिसते. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, आणि बेल आयकॉन पण दाबा. आणि हा मोस्ट सिनिक पॉईंट आहे लोणावळाचा, इकडे सगळीजणं थांबून फोटो काढतात सगळीजणं. लेफ्टला तुम्ही वरती बघा इकडे, हे बघ हे बघ, हा कुठं चाललाय, हा कुठं चाललाय. लोणावळ्याच्या मेन पॉईंटवर आपण पोचलो आहे, मेन पॉईंट म्हणजे टायगर पॉईंट वरती आहे, पण इकडे खूप जण एन्जॉय करतात. बघा काय व्ह्यू आहे इकडे, एकदम तगडा व्ह्यू आहे ना. बघू शकता तुम्ही इकडे थांबू नको, इकडे थांबत नाही आता मी, टाइम वेस्ट होईल आपल्याला, पुढे खूप जायचं आहे त्यामुळे. ओके, जस्ट नाव आता मी हॉटेल कामत क्रॉस केलं, पाटी हॉटेल कामत गेलं. आता थोड्याच वेळात लोणावळा क्रॉस करू आपण. हे चिकी असे सगळे दिखायला लागले म्हणजे समजा लोणावळा आलं. तुम्ही बघू शकता हा वाला राईट, इकडून टायगर हिल पॉईंटला जायचा रस्ता आहे इकडून, पण आपल्याला जायचं आहे महाबळेश्वरला. चला मित्रांनो, चेक करा रस्ता. तर फायनली आपण किती वाजता लोणावळा क्रॉस केलं बघूया. आता थांबा, जरा घड्याळ पुढे घेतो. तर 8:30 सकाळी, 6:30 राईड चालू केली आपण, 2 तासात आपण लोणावळा.
चला भेटूया पुढे, अशाच गप्पा गोष्टी करत करत हा रस्ता संपेल. तर कोणी सुद्धा असेल, आपण स्वतः असू, बाईक असेल आपल्यासोबत. घ्या उसका आईना, घ्या फुड़ी, घ्या उसका आईना फुड़ी, घ्या उसका आईना फुड़ी घ्या. तो बघितलं एका कारवाल्याने आता कशी बाहेर आणली आणि माझ्या हँडलला इकडे लागलं, त्याचा आरसा गेला, ठप्प करून आवाज आला जोरात त्याची. हां मैं देखा आ रहा है, मैं हटाया नहीं, वो अंदर डाला वापस थोड़ा तो ये लगा और उसका फुटा. हो बापा प्रवास नीट होऊ दे रे आपला, असे अतरंगी लोक आम्हाला नको दाखवू. चला पुढचा प्रवास आता बघूया. तुम्हाला मी दाखवतो कॅमेरामध्ये, फुल रेकॉर्ड झाले ही गोष्ट. अशी बावळट ड्रायव्हर हे जे असे असतात ना ड्रायव्हर, त्याच्यामुळेच जास्त ॲक्सिडेंट होतात. म्हणजे केअरलेसली ड्राईव्ह करतायत. बाहेर आला, बघतोय मी आहे तरी अजून बाहेर टाकतोय मला बघून. एवढी चरबी आहे ना, जाऊ द्या. चला थोड्या वेळात भेटतो आता मी, शांत होऊन जरा. आता सीन झाल्यानंतर जरा असं माहिती आहे ना तुम्हाला, बायकर्स लोकांना माहिती असेल, असा काही सीन झाल्यानंतर थोडंसं आपण स्लोच चालतो. तर लोणावळ्या संपल्यानंतर हा सुंदरसा असा रोड आपला मुंबई सातारा एक्सप्रेस हायवे सुरू झालेला आहे. पण हा ओल्ड हायवे आहे, तरी खूप सुंदर आहे. म्हणजे या हायवेवर आपण 80-90 या स्पीडवर चालू शकता, फक्त ट्रक आले की स्पीड कमी करावी लागते, अजून काय नाही. जाताना मी याच रूटने गेलेलो आणि इकडे पुढे आय थिंक, हां पुढेच तो मी ॲक्सिडेंट कॅप्चर केलेला. ॲक्च्युली कॅमेरा ॲटोमॅटिक बंद झाला, आय थिंक बॅटरी लो आहे याची. कसे ओव्हरटॅक करतायत. ओके तर फायनली हा आपण सेकंड ब्रेक घेतलेला आहे. आता बघू शकता आमची अवस्था काय झाली आहे. 100-110 किलोमीटर कंप्लीट गेलेले असतील आणि देहू रोड इकडे थांबलेलो आहे. आणि कसं वाटलं, खोटं बोल जरा. चला आता नाश्ता करून पुढे निघूया. नाश्ता करायला बसलोय आणि मिसळ मागवली आम्ही दोघांनी. बघू शकता स्नेहा पण मिसळ खाते आणि मी पण मिसळ खातो. चला खाऊया आणि पुढे निघूया. आता ओके तर हा जो राईट आहे तो पुण्यासाठी राईट आहे. तर खूप जण अशी चुकून सरळ जातात, तर हा राईट आपल्याला घ्यायचा आहे. ओके हा सरळ 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 सातारा, हा रोड साताऱ्याला जातो सरळ सरळ आणि आमच्या गावी पण. तर हा आता सरळ सरळ जाऊया आणि महाबळेश्वर, महाबळेश्वर मधून राईट आहे तो राईट फक्त आपल्याला बघावा लागेल, बस अजून काय. चला तर लास्ट टाइम मी या रोडवर टॉप स्पीड केलेली माझी ॲडम, टॉप स्पीड ॲडमची आहे आत्तापर्यंत मी चेस केलेली 135-140, त्यावरून जास्त पळवली नाही अजून तिला मी. बघूया आज जाते काय. मला स्पीडोमीटर दिसत असेल, आय थिंक मी पुणे क्रॉस केलं आहे कारण ट्रॅफिक खूप होती. आता ही तर मूव्हिंग ट्रॅफिक आहे, पण पाठीमागे बघू शकता तुम्ही, म्हणजे 50-40 स्पीडवर चालत होतो पण ट्रॅफिक होती. आज वीकेंड नाही आहे, नाही तर वीकेंडला तर पूर्ण जाम असं हा वाला रूट. तर फायनली बोगद्याजवळ पोचलेलो आहे आपण.
आता 1 किलोमीटरचा बोगदा म्हणजे हे बघा ना, हा व्ह्यू बघा काय सुंदर आहे, बाप रे. दोन्ही डोंगर, तिन्ही डोंगर मधून रस्ता काढलाय, एकदम मस्त. बघू शकता तुम्ही. हो, थंड आहे आतमध्ये एकदम. आणि जसं जसं आम्ही लोणावळ्याच्या पुढे आलो ना, वातावरण पूर्ण थंड आहे, पूर्ण थंड. काही गर्मी नाही, काय नाही, मस्त थंड वातावरण आहे. आता महाबळेश्वरला किती थंडी असेल बघूया. फायनली बोगदा संपलेला आहे. फायनली बोगदा संपलेला आहे. हा उजेड आहे तो ना, वेगळाच उजेड आहे. तर इकडे या टोलनाक्याला पोचलो आपण. मॅ टोलनाक्याचं नाव नाही माहिती. ओके, और 88 किलोमीटर बाकी आहे और बज रहे 11. मुझे लगता है और 1.5 घंटा तो लगेगा कंप्लीट करने के लिए. देखते चलो. अभी मेरे गांव के नज़दीक पहुंच गया है मैं, आधे घंटे में मेरा गांव आ जाएगा. तर फाइनली अपन अपने मावशी गावाच इकड़े पोचलो है. तो जाऊया पुढे. आता शिरवळ येईल थोड्याच वेळात आणि शिरवळच्या पुढे मग आपल्याला राईट घ्यायचं आहे. नीरा नदीच्या ब्रिजवर पोचलोय आता आपण. बघू शकता किती सुंदर आहे वातावरण. 11 वाजले दुपारचे तरी थंड हवा सुटली आहे मस्त. हो, कावळा बघा कसा हवेच्या उलट्या दिशेने हे करतोय. ओके, तर फायनली आपण पंढरपूर फाटा क्रॉस केला आहे आता आणि इथे पुढे मला एक लेफ्टमध्ये काम आहे, तिकडे जाऊया. म्हणजे काम होतं छोटंसं, ते डन करून आपण आता निघालो आहे. चला आता पुढे निघूया आपण. आपलं काम झालेलं आहे सगळं इकडचं, आता सरळ जाऊया महाबळेश्वरसाठी. परचे 12:30 झालेत आणि 12 वाजताचं आपलं चेक इन होतं. तर लेट होणार ते, आता काय करू शकतो. सकाळी आपण निघालो पण उशिरा. आतापर्यंत पोचलो असतो जर इकडे, 1 तास थांबलो नसतो तर. तर एवढं गरम व्हायला लागलं ना कंटिन्यू राईड करून करून, त्यामुळे मी आता जॅकेट ओपन केलं आहे. आता तो राईड समजलेला आहे कुठून आहे. चला आता गाडी पळूया जरा. चला मी तर आता महाबळेश्वरचा जे टर्न येईल म्हणजे घाट येईल तेव्हाच कॅमेरा ऑन करतो. इकडे जरा कोपअप करून घेतो, आता पळवून घेतो गाडी. स्पीड चेक करो गाइस, स्पीड चेक करो गाइस. मैं कभी स्नेहा को बिठा के ये स्पीड में चलता नहीं, बट काहीतरीच मोटा खड्डा होता तो. काय टर्न मारलाय ट्रकवाल्यांनी, बाप रे कसे चालवतात हे मोठे मोठे ट्रक. तो खूप असा सुंदर रोड. तर राईड करता करता असे खूप सारे मनात विचार येतात की कार आणली पाहिजे होती, हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं, बस. पण हे सगळे विचार सोडून मी एवढंच विचार करतो आता की आपल्या हातात आपली बाईक आणि आपली बायको दोन्ही आहे, मग कोणाचा काय विचार करायची गरज नाही. बिंदा सिंडा. हे ट्रक मला वाटतं अडकलेत सगळे, चढत नाही आहेत, जास्त वजन झालं यांच्यामध्ये. या रूटवर मी आता 4th time आलो असेल. 2 बाईकवर आलेलो, 2 जेव्हा गोवा राईड केलेली आणि त्याच्या अगोदर तर मी इकडे म्हणजे एका क्लायंटकडे जॉबला होतो तेव्हा पण इकडे यायचो मी. ओके, तर महाबळेश्वरसाठी इकडून आम्ही हा हायवे सोडला, लेफ्टला खाली आलो आणि इकडून 44 किलोमीटर दाखवते आता महाबळेश्वर. तर महाबळेश्वरसाठी इकडून खाली आलो आता आम्ही. इकडे महाबळेश्वरचा बोर्ड आहे तो बघून चला. अजून 38 किलोमीटर आहे महाबळेश्वर. तसं आहे तर खूप लांब.
माझी पूर्ण टँक मी जी साकीनाक्याला फुल केलेली ती आता इकडे पोचता पोचता पूर्ण खाली झाली आहे. आता परत फुल करावी लागेल. म्हणजे अराऊंड माझी बाईक 250-280 ॲव्हरेज देते आय थिंक फुल टँकमध्ये. रस्ता थोडा आता खराब आहे म्हणून स्लो चालवावी लागेल. काहीतरी आम्ही 35-36 किलोमीटर लांब आहे. आता पोचू आता थोड्याच वेळात. बघूया कसं काय आहे कार्यक्रम. दाखवतो तुम्हाला.